आपण चर्चा करणार आहोत इतिहासाचं लेक्चर. मी आहे इतिहासाचं लेक्चर, पण वेळ भेटला तर आपण इतिहास पण घेऊ. पण आधी आपण 100 मीटर जे महत्वाचं पाठ आहे तुमचं, ग्राउंड सध्या चालू होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ग्राउंडला 100 मार्क असतील या वर्षी माझ्या मते. गॅरंटेड ह्या वर्षी ग्राउंड आधीच होईल आणि लेखी नंतर होईल, पूर्वीसारखंच असेल पूर्ण. बघू आता काय होतं शेवटी, कारण की ऑनलाईन लेखी तर घेणं अशक्यच आहे, आणि ऑफलाईन एवढ्या मुलांची समजा तर नगर सारख्या ठिकाणी 18 ते 20 हजार फॉर्म येतात, 18 ते 20 हजार मुलांची लेखी ऍडजस्ट करणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा ग्राउंडच होईल, कारण ग्राउंड घेणं जरा सोपं जातं, हजार हजार मुलं रोज. आणि अशा पद्धतीने 20 10 20 दिवस ग्राउंड आणि नंतर 10 20 दिवस लेखी, तर अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने नियोजन करणं सोपं जातं. तर माझ्या मते ह्या वर्षी लांब उडी कॅन्सल करतील ते, आणि फक्त गोळाफेक 100 मीटर आणि 1600 मीटर असे तीनच इव्हेंट ह्या वर्षी ठेवण्याची शक्यता आहे. त्यातल्या माझ्या मते SRPF प्लस ज्या पद्धतीने चालतं ना ग्राउंड, तर त्याच पद्धतीने करतील. माझ्या मते ते 1600 मीटरला 50 मार्क देतील, 1600 आणि 800 मीटरला, आणि गोळ्याला माझ्या मते 25 मार्क आणि 100 मीटरला 25 मार्क, किंवा 100 मीटरला 30 मार्क आणि गोळ्याला 20 मार्क, अशा पद्धतीने नियोजन असण्याची शक्यता आहे या वर्षी. त्यामुळे आपल्या ग्राउंडकडे विशेष लक्ष द्या, आणि ह्या ज्या बातम्या पसरत आहे आजूबाजूला, कोणी कोणतंही काही GR तयार करून पाठवतं त्याच्यावर लक्ष देऊ नका. आताच मध्यंतरी या कोणत्या बावळ्याने GR स्वतः तयार केला कॉम्प्युटरवर आणि टाकून दिला, सगळे मुलं घाबरून गेले, मला फोन चालू झाले. थोडस ऑथेंटिक GR काय असतं ते जरा पाहत चला, का खरा आहे का खोटा आहे हे जरा पाहत चला. कोणी उठसूट कोणते GR पाठवले म्हणजे विश्वास ठेवत नका जात जाऊ. आणि कोणत्या अकॅडमीला आजकाल जाहिरात करायची असते, कोणी काही पण तयार करून पाठवून देतं. जोपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटचं GR येत नाही हातामध्ये, तोपर्यंत कशावर पण विश्वास ठेवू नका. आधी ग्राउंड होण्याची शक्यता आहे, आणि आधी ग्राउंडच होईल, पूर्वी सारखंच होईल. सगळं राष्ट्रवादी सरकार आलेलं आहे, त्यांनी जे काही GR केला होता पूर्वी त्याच पद्धतीने ग्राउंड होण्याची शक्यता आहे. तर 100 मार्काचं ग्राउंड आणि 100 मार्काची लेखी अशाच पद्धतीने जाईल, कारण की आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादीला रिक्वेस्ट केलेली आहे, बऱ्याच मुलांनी पण रिक्वेस्ट केलेल्या आहे बऱ्याच भागातील. आणि जर मुलांनी हे पण समजून सांगितलेलं आहे की बस समजा जर ग्राउंड 50 मार्क झालं तर ग्रामीण भागातील मुलांना फार मोठी अडचण होऊन जाईल सिलेक्शन प्रोसेस मध्ये. तर आणि आधी जर लेखी घेतली तर बऱ्याच मुलांची संधी जाऊ शकते. तसं आपल्या मुलांना काही एवढं टेन्शन नाही, बारी लेखी घ्या नाही तर काही करा, आपली तयारी जबरदस्त आहे. पण तरी पण बाकी सगळ्या मुलांचा विचार करता ते हेच नियोजन करण्याची शक्यता आहे. आणि पहिले लेखी ऑनलाईन घेणं अशक्य गोष्ट आहे. मुंबई सारख्या ठिकाणी समजा 2 लाख फॉर्म जातात, तर 2 लाख फॉर्म गेल्यानंतर पहिले लेखीचं घ्यायचं म्हटलं तू कुठं घेणार लेखी, एवढी जागा आहे का मुंबईमध्ये? 2 लाख मुलांना किती जागा लागेल? अख्ख्या MPSC मुलांना मुलांचे 3 लाख फॉर्म जातात, तर अख्ख्या महाराष्ट्रभरात त्यांना कॉलेजेस वगैरे घ्यावे लागतात आणि त्यात परीक्षा ऍडजस्ट करावी लागते. एका शाळेत बसून बसून एका बेंचवर एक मुलगा बसवला तर किती बसून बसून बसणार? एका शाळेमध्ये 200 ते 300 बसणार, 200 च्या वर बसत नाही. तर मुंबई सारख्या ठिकाणी जर अशी भरती घ्यायची म्हटलं तर 15 हजार शाळाकडून उपलब्ध करायची, आणि 15 हजार शाळा उपलब्ध इकडून तिकडून केल्या तर एका शाळेमध्ये एका हॉलला एक एक माणूस लागतो. एवढे पोलीस जर आहे का मुंबईवाल्यांकडे, एवढे पोलीस मुंबईवाल्यांचं अख्ख चाक्क पोलीस स्टेशन बंद करावं लागतील. 20 25 हजार पोरांना त्या ठिकाणी जे काही पोलीस आहे उभं करावं लागेल. एका शाळेला एक पर्यवेक्षक लागतो परीक्षा घेण्यासाठी, त्याच्याबरोबर सिक्युरिटी लागते, त्याच्यावर प्रत्येक हॉलला माणसं, म्हणजे एकेका शाळेला 20 20 हॉल असतील, तर एकेका शाळेला 20 हॉलचे 20 माणसं प्लस 10 माणसं इतर गोष्टींसाठी, गाडी बिडी ड्रायव्हर बिव्हर सगळ्या गोष्टी. 30 माणसं जर एका शाळेला दिलं तर मुंबईमधल्या 15 हजार शाळेंसाठी 1.5 लाख पोलीस आणायची कुठून? हे झालं मुंबईचं, इतर ठिकाणच्या गोष्टी वेगळ्या. त्यामुळं परत सांगतो की आधी ग्राउंडच होईल, आधी ग्राउंड पूर्ण करतील आणि त्यानंतर लेखी तुमची एखादी शाळा कॉलेज वगैरे घेऊन ती लेखी पूर्ण करून घेतील. तर आपण आजच्या आणि 1:15च प्रमाण राहील, जे काही फडणवीसने गुलिगत धोका दिला होता तुम्हाला, 1:10 1:5 प्रमाण हे अतिशय मुलांची संधी गमावणार प्रकार होता तो. त्यामुळे मागच्या वर्षी बरेच मुलं खूप टेन्शन मध्ये आले होते. 1:5 प्रमाण म्हणजे लेखीला किती अवघड झालं असतं, त्यात ते महापोर्टलचे इंटरनॅशनल प्रश्न पुढे ताळमेळ नाही त्याला. त्यामुळे आता व्यवस्थित मागचा जो GR होता जुना 2018चा GR, त्या 18च्या GR नुसारच तुमची भरती होण्याची शक्यता 99% शक्यता आहे. घाबरून जाऊ नका, बरं जे आहे त्याचा सामना शेवटी करायचाच आहे. परंतु
अरे अरे गोट्या मारणार आला रे कोण रे हा, याला काय, याला लय चिडाय राव या पोऱ्या मध्ये. तर या पोऱ्याने पुरगी दिसते जशी रेश मारीन छोटीची, पुरगी दिसते कोणत्या. तर डोक्यात ठेवा, आता मी तुम्हाला साक्षी गुंबाडे आता आली का एवढं उशिरा, आज आपण 100 मीटर कसं रनिंग करायची याचं एक थोडस काही सिनियर मुलांना माहित आहेत पण ज्युनियर जी मुलं आहेत त्यांनी लक्षात घ्यायचे एक एक स्टेप बघणार आहोत आपण. तर या ठिकाणी हा आसाप्पा पॉवेल, एकेकाळचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे हा, त्यानंतर युसेन बोल्ट आला आणि त्याचे रेकॉर्ड मोडले. हे हा जमैकाचा आहे आणि युसेन बोल्ट देखील जमैकाचाच होता. पहिल्यांदा स्टार्टअप बघा, आधी व्हिडिओ नीट बघून घ्या. आता व्हिडिओ बघताना त्याची हाताची ऍक्शन आणि पायाची ऍक्शन या दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष द्या. हाताची ऍक्शन आणि पायाची ऍक्शन या दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष द्या. हात बघा, हाताच्या मुठी बांधलेल्या नाहीयेत, हाताच्या मुठी बांधलेल्या नाहीयेत. त्याचबरोबर पाय काटकोनात पडतात, त्याचे पाय काटकोनात पडतात, हाते त्याचे काटकोनात पडतात. नीट बघत राहा, मी ज्या ज्या गोष्टी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. बाकी त्याची बॉडी किती भारी आहे काय ते त्याचे आपल्या काही मतलब नाही आपल्या त्याशी. ठीक आहे, बघा काटकोन हात पडतात. निशा माहिरे कोणत्या ब्रँचची? निशा माहिरे पर्यंत नाव दिसलं मला. बघा त्याची पायाची ऍक्शन बघा, टाच पंजा कसा पडतो, पंजावर कसा पळतो ते बघा. हाताची ऍक्शन बघा, काटकोनात हात आहे. आणि ह्या ठिकाणी जे प्लेट दिसतात त्याचे मीटर आहे, हे 20 मीटर झाले असे माझ्या मते अंदाजे. आता हे थोडं क्लिअरिटी एवढी खास नाहीये. हा 20 मीटर झाले बघा. तर 20 मीटर हे 30 मीटर, आता 30 मीटर पर्यंत मान बऱ्यापैकी खाली आहे. आता मान हळूहळू वर यायला लागली. आता त्यांनी पूर्ण वेग घेतलेला आहे. पहिले 30 मीटर प्लॅनिंग काय असतं, 30 मीटर पहिले 30 मीटर पर्यंत फुल वेग घ्यायचा. साठ मीटर, 50 मीटर पूर्ण वेग घेतलेला त्यांनी. स्लो मोशन मध्ये दिसतंय म्हणून वेग तुम्हाला जाणवत नाहीये. पूर्ण वेग घेतलेला त्यांनी. हाताचे ऍक्शन बघा, आता जेवढे हात वर उचलन तेवढा तो वेग घेईल. बघा हात कसे उचलतोय बघा वर, बघा हात कुठपर्यंत येते त्याचे, बघा त्याचे हात, त्याचे हात त्याच्या अगदी कानापर्यंत हात येतात ते. म्हणजे त्यांनी फुल वेग घेतलेला आणि हात जेवढे लांब पडतील तेवढा, हात जेवढे लांब पडतील, हात जेवढे वर जातील तेवढा तो वेग घेईल. हात जेवढे लांब जातील, हात बघा लांब लांब जवळले हात त्याचे, हात बघा कसे लांब जवळले बघा. आणि तेवढा त्याचे पायाचे, तेवढा त्याचे पायाचे स्टेप लांब लांब पडतील, तेवढा त्याचे पायाचे स्टेप लांब लांब पडतील. बघा या ठिकाणी बघा, हे बघा त्याच्या स्टेप, ह्या स्टेप तुमच्या पडल्या, ह्या स्टेप साठी आधी प्रॅक्टिस करा. 100 मीटर जर तुम्हाला आउट ऑफ करायचे असेल, अरे यार काय रे काय वाईट आणणार रे. शंभर मीटर आता मी तुम्हाला आधी थोडं समजून सांगतो. मी तुम्हाला 100 मीटर जर चांगली करायची असेल तर सुरुवातीचे 15 ते 20 दिवस तुमच्या स्टेप कडे चांगले लक्ष द्या. तुमच्या स्टेप लांब लांब पडल्या पाहिजे. लांब लांब स्टेप पडण्यासाठी तुमचे पाय काटकोनात पडले पाहिजे. पहिली गोष्ट काय, तुमचे पाय काटकोनात पडले पाहिजे, तुमचे हात काटकोनात गेले पाहिजे. हाताचे ऍक्शन अत्यंत महत्व आहे लांब उडी आणि 100 मीटरसाठी. लांब उडीला हात आणखी उंच उचलायचे 100 मीटरपेक्षा. पण हात चांगले वर उचले, मागे पुढे हात झाले पाहिजे तुमचे. आता हा व्हिडिओ आपण परत बघणार. हा व्हिडिओ मी काय काय लक्ष द्यायचं तुम्हाला, परत दुसऱ्यांदा आपण हा व्हिडिओ पाहतोय. पायाच्या ऍक्शन कडे लक्ष द्यायचं, पंजावर पळायचे, पंजावर म्हणजे पूर्ण पंजावर पळत नाही. ठीक आहे, त्यानंतर हाताच्या ऍक्शन कडे लक्ष द्यायचं. हात हात काटकोनात पडले पाहिजे तुमचे. 100 मीटरसाठी तुमच्या पायांमध्ये पुरेशी ताकद पाहिजे. वेळ आहे, संधी आहे,
तर तुम्ही पायाच्या तुमच्या जे मांड्या आहेत त्या मांड्या चांगल्या पक्क्या झाल्या पाहिजे, म्हणजे तुमचे मांड्या इतक्या पक्क्या झाल्या पाहिजे की तुमच्या शरीराचं पूर्ण वजन त्या मांड्यांना पेलवलं पाहिजे. तुमचे खांदे अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात. तुमचे खांदे जे आहे, खांदे किंवा ट्रायसेप बायसेप, हे इतके याच्यामध्ये इतकी एनर्जी इतका स्टॅमिना पाहिजे की तुम्हाला 100 मीटर पळताना तुमचे हात थकले नाही पाहिजे. हात सुद्धा थकतात, बऱ्याच जणांना कल्पना नसेल, पायांपेक्षा जास्त हात थकतात. तुमचे पायाला जर तुम्ही 1 तास व्यायाम दिला, तुमच्या हाताला सुद्धा तुम्ही 1 तास व्यायाम दिला पाहिजे. पायाला 15 मिनिटं तर हाताला 15 मिनिटं व्यायाम रोज तुम्ही दिलाच पाहिजे. ज्याला 100 मीटर आउट ऑफ करायचे त्यांनी पायाला आणि हाताला 100. समजा पायाला तुम्ही जर पायाचे जर समजा तुम्ही 100 उठबशा मारल्या तर हाताच्या सुद्धा 100 डिप्स तुम्ही मारल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सारखी ताकद दोन्हीमध्ये येईल. दोन्हीमध्ये जर सारखी पायांमध्ये हातांमध्ये जर दोन्हीमध्ये सारखी ताकद असेल, पायांमध्ये आणि हातामध्ये जर दोन्हीमध्ये सारखी ताकद असेल तर साहजिकच तुम्हाला वेग पण खूप चांगला मिळणार आहे. तुम्हाला वेग पण खूप चांगला मिळणार आहे आणि तुमचा स्टॅमिना पण खूप चांगला. तुमचा स्टॅमिना म्हणजे फक्त छातीमध्ये तुमच्या हृदयाचा स्टॅमिना महत्वाचा नाहीये, तुमच्या शरीराच्या स्नायूंमध्ये पण तेवढी ताकद पाहिजे. स्नायू शरीराचे यांच्यामध्ये पण पुरेशी ताकद, इतके तगडे पाहिजे. तुमच्या पायाचे पाय ते इतके पक्के पाहिजे की तुमच्या पायाने तुमच्या शरीराचे तिप्पट वजन पेलवलं पाहिजे, एवढी पायामध्ये ताकद पाहिजे. आता आपण एकदा परत व्हिडिओ बघून परत बाकीच्या विषयांची चर्चा करू. स्टार्टअप कडे नीट लक्ष द्या. हा स्टार्टअप मागच्या पायाने, या मागच्या पायाने शरीर वेगात ढकलायचं, मागच्या पायाने शरीर वेगात ढकलायचं. हाताचे ऍक्शन चेक करा, हाताचे ऍक्शन चेक करा. हात काटकोनात पुढे राहिले, पाय बघा काटकोनात पुढे राहिले. पाय पाय काटकोनात पुढे राहिले, पाय बघा काटकोनात पुढे राहिले. पूर्ण पाय वर उचलतोय तो, हे बघा. ही त्याची कमरेची लेवल आहे त्याच्या, या कमरेचे लेवलला चेक करा. बघा कमरेचे लेवलला बघा, बघा पाय किती उचलतोय तो. बघा कमरेचे लेवल पर्यंत पाय उचलू राहिला तो. मागचा पाय बघा, मागचा पाय बघा. एक टिंगराला पाय चिटकू नका पळताना. पळताना पाय तेवढेच पुरेसे बघा. ही पायाचे पाय एवढे वर गेले त्याचे, पाय एवढे वर गेलेले त्याचे, ठीक आहे. काय काय पोरं ह्या हेलिकॉप्टरला पाय मारत 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 पळतात. त्यामुळे हाताचे ऍक्शन बघा आता. हे बघा हात किती मागे आलेले, हात बघा किती मागे येतात त्याचे. हात किती स्ट्रेच करतोय बघा, हात किती स्ट्रेच करतोय ते नीट बघा. हात किती स्ट्रेच करतोय बघा, बघा मागे खूप पण हात येतात. आता हे बघा, हे हाताची ऍक्शन द्यायची, ठीक आहे. हात किती स्ट्रेच करतोय बघा, जवळजवळ त्याच्या बघा बघा कुठपर्यंत हात स्ट्रेच करतोय. तर अशा पद्धतीने तुमचे हात स्ट्रेच झाले पाहिजे. जेवढे हात स्ट्रेच होते ना लांब लांब, जेवढे हात तुमचे स्ट्रेच होते ना लांब लांब, तेवढे तुमचे पायाचे ऍक्शन, तेवढे तुमचे पाय लांब लांब पडणार आहे. नीट बघा परत. पाय काटकोनात, हात काटकोनात, हात क्या कोणत्या लेवल पर्यंत, पाय कोणत्या लेवल पर्यंत. ही लॉंग स्टेप, ह्या स्टेपने तुमची लॉंग लॉंग स्टेप जाणार आहे, लांब लांब पाय पडणार तुमची. आता हे हाताचे ऍक्शन बघा, हाताचे ऍक्शन बघा. आता हात बघा कसा जातो पुढं पुढं बघा. हाताचे ऍक्शन बघा पुढं. हा हात, हा हात, हा हात, ठीक आहे. पायाचे ऍक्शन, तर अशा पद्धतीने तुम्हाला 100 मीटर रनिंग करायचे आहे. परत बघू एकदा व्हिडिओ, नीट समजून घ्या. आता
दुसरा व्हिडिओ वाटतो आपण बघू, चांगला असेल व्हिडिओ. मागच्या पायाने शरीर वेगळा ढकललेलं आहे, मागच्या पायाने बघा, या बघा हा पायाने बघा शरीर कसं ढकललेलं आहे, या पायाने ढकललं परत या पायाने ढकललं बघा, या पायाने किती ताकदीने शरीर ढकलले. जेवढ्या वेगात तुम्ही सुरुवातीला शरीर ढकलान ना, जेवढ्या वेगात तुम्ही सुरुवातीला शरीर ढकलान ना, तेवढ्या वेगात तुम्ही तेवढा वेग तुम्ही जास्त जास्त वेग धारण करणार सुरुवातीला. सुरुवाती सुरुवात एकदम जबरदस्त झाली पाहिजे, सुरुवात एकदम जबरदस्त झाली पाहिजे. बघा पाय बघा, हे कंबर बघा, पाय बघा कुठपण जातात बघा, पाय पाय बघा, हात बघा, हात बघा, हात बघा, हात बघा, या ठिकाणी हात बघा, हात बघा, वरपर्यंत गेले, नाकापर्यंत पाहत गेले जवळपास. हात बघा, हे बघा मागा हात किती स्ट्रेच होते बघा, मागा मागा हात बघा किती स्ट्रेच होतात त्याचे बघा, बघा एवढे स्ट्रेच होतात हात बघा. पुढे पण आणतो परत वर नेतोय, परत वर नेतोय, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तो स्टेप लांब करतोय, जबरदस्त स्टेप लांब करतोय. बघा परत सगळ्यांची बघा, बघा बघा हात बघा किती उचलतोय वर, हा बघा हात किती उचलतोय बघा, बघा ते हात. ही बस एवढी ऍक्शन डॉकेट ठेवा, एवढी ऍक्शन डॉकेट ठेवा. कंबर कंबरेच्या लेवलला बघा, बघा कंबरेच्या लेवलला, पाय बघा किती उचलतोय बघा, किती इझी पळतोय तो. तर हे तुमच्या डोक्यात आला असेल, आपल्याला जुना व्हिडिओ परत बघायचा आहे. परत व्हिडिओ बघा, आता जाहिरात पण बघा, ही 1 करोड इन्शुरन्सची. आरती भातकुडो किती वेळा जॉईन होते, आरती भातकुडाव एकदा जॉईन व्हायचं, रेंज मध्ये येऊन बसायचं. साक्षी नाही आली, साक्षी आली का? सावळा आली, सावळा सावळा आली, लक्ष द्या, व्यवस्थित समजतंय ना सगळं काय दिसतंय ते, ठीक आहे. हा ठीक आहे, चला. पायाने शरीर ढकललं जोरात, पहिल्या पायाने ढकललं, दुसऱ्या पायाने ढकललं, पहिल्या पायाने ढकललं, दुसऱ्या पायाने ढकललं, हा पहिल्या पायाने ढकललं, दुसऱ्या पायाने ढकललं शरीर. दोन्ही पायाने शरीर ढकलायचं, पहिल्या पायाने जो धक्का दिला, पहिल्या पायाने रेटायचं शरीर, ढकलून द्यायचं पूर्ण शरीर. शरीर ढकलायचं असतं नेहमी, नेहमी शरीर ढकलायचं असतं, ठीक आहे, नेहमी शरीर ढकलायचं असतं. हे बघा, काटकोनात पाय, काटकोनात पाय, हात स्ट्रेच. सुरुवातीला इतका जबरदस्त स्ट्रेच करतोय ना हात, त्याला वेग घ्यायचाय, त्याला वेग घ्यायचा, वेग त्याला वेग घ्यायचा, जबरदस्त वेग घ्यायचाय त्याला. बघा पाय किती वर उचललेला आहे हे डोक्यात घ्या, मी इथं रेस मारतो, मी इथं रेस मारतो, मी पाय किती वेगात ढकलतोय त्याच्यासाठी मी रेस मारतोय. त्याची ही रेष आहे, ही रेष आहे दुसरी. बघा कोणत्या लेवल पर्यंत पाय वर घेतोय बघा, हे बघा, हे बघा, जवळपास ह्या जवळपास कंबरेच्या थोडं खाली पर्यंत, म्हणजे ह्या पर इतक्या लेवल पर्यंत तो हात उचलतो त्याचे, ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये परत एकदा बघून घ्या सगळ्या ऍक्शन त्याच्या, मी तुम्हाला हा व्हिडिओ परत एकदा दाखवणार आहे. तुम्ही ऍक्शन तुमच्या डोक्यात बसला पाहिजे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला असा पपावेलचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर पाहता येईल. म्हणजे माझं लेक्चर झाल्यानंतर सुद्धा ही व्हिडिओ तुम्ही कमीत कमी हा व्हिडिओ 100 वेळा तुम्हाला पाहायचे, म्हणजे त्याचे सगळ्या ऍक्शन तुमच्या डोक्यात पक्क्या बसल्या पाहिजे. मी तुम्हाला कमीत कमी 7-8 वेळा हा व्हिडिओ दाखवणार आहे, तर तुम्ही कमीत कमी 50-60-100 वेळा व्हिडिओ पहा, कमीत कमी 100 वेळा हा व्हिडिओ पहा, 100 वेळा हा व्हिडिओ तुम्ही पहा. म्हणजे तुमच्या डोक्यात प्रत्येक ऍक्शन
हाताची मुठी बांधलेली नाहीये, हात कुठपर्यंत गेले पकडताना, पायाचे ऍक्शन, पाय किती लेवल पर्यंत, पाय किती लेवल पर्यंत पाय जातात, बघा किती लेवल पर्यंत पाय जातात हे पक्क डोक्यात ठेवायचे. हे केल्यामुळे तुमचं शरीर असं उडत उडत जाणार, तुमचं शरीर हे केल्यानंतर तुमचं शरीर असं उडत उडत जाणार. बघा बघा तिथपर्यंत कमरेच्या लेवल पर्यंत, म्हणजे हेलिकॉप्टर जे आहे ना कमरेच्या खाली, हेलिकॉप्टरच्या लेवल पर्यंत त्याचे पाय वर जातात. ठीक आहे, बघा या ठिकाणी परत आपण दुसऱ्यांदा बघितला व्हिडिओ, आणखी एकदा बघणार आहोत. इतका बघायचा, इतका बघायचा, कंटाळा येईपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. ठीक आहे, कंटाळा येईपर्यंत अजिबात माग पुढे बघायचं नाही. En passant au ralenti ces images filmées par une caméra normale, les mouvements sont flous. आता मी त्यानंतर मी तुम्हाला युसेन बोल्टचे काय व्हिडिओ दाखवणार आहे, हा व्हिडिओ नंतर परत हा व्हिडिओ एकदा बघणार आहे. तुम्ही वेगवेगळे जे रनर आहेत त्यांची व्हिडिओ बघायचे, यासाठी बॉडी बघा त्याची. आता या ठिकाणी मी थोडं स्टॉप करतो. अरे यार स्टॉप करायचं पण गेलं. Un de ces véhicules restera à côté du coureur alors qu'il sera à pleine vitesse, permettant ainsi de le filmer au plus près. Trois mondes. बघा परत, ह्या पायाने शरीर ढकललं, पहिल्या पायाने शरीर जोरात ढकललं, मागचा पाय जो तुमचा आहे त्यांनी, नंतर पुढच्या पायाने परत एक धक्का देऊन टाकला. इतक्या वेगात ना लटपटले पाहिजे सुरुवातीला तुम्ही. बघा किती वेगात ढकललं, बघा हात किती लांब लांब केले बघा सुरुवातीला, कारण त्याला वेग घ्यायचा, स्टेप लांब ठेवायचे, त्याला स्टेप लांब ठेवायचे, त्याला वेग घ्यायचाय त्याला. खांदे बघा आणि थाईज बघा. याने जे खांदे बनवलेले, कारण की त्याला माहिती 100 मीटर साठी आपले खांदे किती महत्वाचं पडणार, ते पाय नाही खांदे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. जेवढे त्याने पाय बनवलेले आहेत तेवढेच त्याने त्याचे खांदे पण बनवलेले आहेत. जेवढे त्याने त्याचे पाय बनवलेले आहेत तेवढेच त्याने त्याचे खांदे पण बनवलेले आहेत. ठीक आहे, 100 मीटर साठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, खांदे, ट्रायसेप, बायसेप, थाईज, ठीक आहे, नुकतं हेच नाही, याची रिस्ट सुद्धा, रिस्ट किंवा हा पायाचा हा जो भाग आहे याची सुद्धा त्यांनी खूप ताकद आणलेली असेल याच्या या स्नायूंमध्ये. ही प्रत्येक गोष्ट ना आपल्या शरीराची, आता हे शरीर आहे आपलं, या ठिकाणी लक्ष द्या थोडं बाजूला, हे आपलं शरीर आहे. या शरीरामध्ये असे हाड असतात आपले. आता समजा या हाताचं हाड आहे, हे दोन हाड आहे, ते हाड समजून घ्या. ते मला काही व्यवस्थित ड्रॉइंग करता येत नाही मी. ठीक आहे, व्यवस्थित ड्रॉइंग करता येत नाही, मी तुम्हाला दाखवतो. बेस्ट स्नायू दाखवतो मी तुम्हाला, स्नायू दाखवतो तुम्हाला मी, स्नायू कसे जोडले. आधी आपण स्नायू समजून घेऊ शरीराचे. ठीक आहे, आता मी तुम्हाला स्नायू दाखवतो, एक शेअर करतो आणखी. आता हे आपलं शरीर आहे पूर्ण, बघा हे स्नायू वेगवेगळ्या प्रकार, हे बघा हे स्नायू दिसतंय का तुम्हाला, गुंतागुंत दिसतंय का, हँड रेज करा दिसतंय का. तर
याच्यावर जाऊ आपण डायरेक्ट. हा आता मी मोठं करतो थोडस. अरे अरे कुठं गेला तो? हा बरं, त्याला हे पाहिलं तरी हरकत नाहीये. हे सगळे हाडकं इशारे आहेत त्या आतले, ठीक आहे. आणि हे बघा, हे असे हाडकं एकमेकांना जोडलेले, एकमेकांना कसे जोडलेले बघा, हे स्नायू आहे ना असे बघा. हा स्नायू बघा, आता अॅनोट करतो मी थोडस आधी त्याला. हे बघा, हे हाडकं एकमेकाला असे जोडलेले आहे बघा. आता हा स्नायू बघा कसा जोडलेले पायाचा. हे बघा, हे दोन स्नायू आणि खालचे स्नायू पर मांडीतून हा स्नायू होतो बरं केला जोडण्यासाठी, हाडांना जोडण्यासाठी पर मांडीतून. बघा या ठिकाणी बघा, इकडून एक स्नायू आलेलाय, इकडून एक स्नायू आलेलाय, खालून असे स्नायू आलेले, आणि मग अशा पद्धतीने हाड एकमेकांशी जोडलेले असतात. आता हे जे स्नायू असतात ना, हे स्नायू, या स्नायूंना आपल्याला पक्क करायचं असतं. बघा आता एक बघा, हे खांद्याचा हाड बघा, इथून जोडलेले खांद्याचा हाड, इथून जोडलेले, इथून जोडलेले खांद्याचा हाड बघा, इथून जोडलेले हाड, इथून जोडलेले हाड, अशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने जोडलेले बघा. बघा किती गुंतागुंतीचे हाड जोडलेले एकमेकांचे, किती भारी ते इंजिनियर असेल हे सगळं तयार करणार, त्याने किती सुंदर बनवलेलं आपलं शरीर बघा. ज्यांनी बनवलं असेल त्याला आपण त्यालाच आपण देव म्हणतो त्या इंजिनियरला, ठीक आहे. हे बघा, हे बघा कशा अशी गुंतागुंत असते. तर हे जे स्नायू असतात या स्नायूने एकमेकांशी आपलं शरीर जोडलेलं असतं. तर एखाद्या ठिकाणी समजा असेल तर आपण बघू. बघा या ठिकाणी गुंतागुंत दाखवलेली आहे. अरे यार कोणून आलं रे मधीच. तर अशा अशा पद्धती बघा, हे सगळ्या स्नायूने आपल्या शरीराचं जोडलेले, हे स्नायू अगदी शरीराच्या हे सगळे, हे जे सगळे हाडबीड आहेत ना बघा, इथून जोडलेले आहे बघा, इथून जोडलेले आहेत सगळे स्नायू प्रत्येकाला. आणि त्यामुळे एकमेकाशी त्याचं कनेक्शन आहे, एकमेकाशी त्याचं कनेक्शन आहे. या ठिकाणी बघा, प्रत्येक ठिकाणी कनेक्शन असे एकमेकाशी जोडलेलं असतात. तर हे स्नायू आपल्याला पक्के करायचे, हे स्नायू आपण आपण व्यायाम करतो म्हणजे जिम मारतो ना, तेव्हा आपण हे स्नायू पक्के करत असतो. हे स्नायू जेवढे पक्के राहतील ना, जेवढे टाईट राहतील ना, तेवढं पळताना तुमचं शरीर हलपटणार नाही. आता नवीन मुलगा एखादा ग्राउंडवर आला ना पहिल्या दिवशी, तर त्याच्या शरीराचं फडफडतं, पण कालांतरानं जसं व्यायाम करून 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 त्याची थोडी शरीराची फडफड कमी होते आणि तो स्टेडी पळायला लागतो. तर सुरुवातीचे एक साधारण 15 ते 20 दिवस तुम्हाला थोडंसं शरीर फडफडल्यासारखं वाटन, आता हादरल्यासारखं वाटन, पण कालांतरानं जसे तुमचे स्नायू पक्के होत जातील आणि स्नायू पक्के करण्यासाठी तुम्ही सरळ जिमचा वापर करा. आता जिमचा सध्या बंदच आहे, तर घरी तुम्ही डम्बेल्स वगैरे घेऊन हे स्नायू पक्के करायचे व्यायाम करू शकता. स्नायू पक्के करायचे व्यायाम तुम्ही करू शकता तुम्ही, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हे मला तंगडे माणसाचं, ठीक आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचे हे हाड जोडलेले, हे हाड सुद्धा एकमेकाला जोडले असतात. तुम्हाला जर 100 मीटर पक्के करायचे असेल ना, तर हे जे हाड जे आहेत याचे स्नायू पक्के करणं फार गरजेचं. अगदी पायापासून सुरुवात करायची, अगदी पायापासून सुरुवात करायची, ठीक आहे. अगदी पायापासून सुरुवात करायची, इथून सुरुवात करायची, इथून इथून वॉर्मअप करण्यासाठी. आपण वॉर्मअप करताना आपण काय करतो, याचे स्नायू असतात ना, आधी आपण काय करतो, वॉर्मअप म्हणजे काय, आधी आपण काय करतो, आधी आपण काय करतो, हे जे रनिंग केलं आपण आधी 5 किलोमीटर रनिंग करतो बरोबर, 5 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर. 3 किलोमीटर रनिंग केल्यामुळे काय होतं की आपलं शरीर आहे ना ताब्यासारखं गरम होतं, एकदम गरम होतं आपलं शरीर. इतकं गरम शरीर जेवढं चांगलं गरम कराल ना तुम्ही सुरुवातीला, तेवढे तुमचे स्नायू गरम होतात. हे स्नायू सगळे गरम होतात आणि जेवढे स्नायू गरम होतील ना, त्यानंतर त्याला त्यांची पुढची स्टेप होती स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग मी स्ट्रेचिंग दाखवतो, स्ट्रेचिंगचा एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बेस्ट वे. स्ट्रेचिंगचा एक व्हिडिओ दाखवतो मी दुसरा शेअर करतो आणखी एक व्हिडिओ. स्ट्रेचिंग समजून घेऊ आपण आधी, कारण स्ट्रेचिंग समजणं अत्यंत गरजेचं आहे. It's not that easy. Grammarly can help. This sentence is grammatically correct, but it's wordy and hard to read. It undermines the writer's message. Everybody, it's... आता हा रनर आहे, ठीक आहे. कुठला आहे मला माहित नाही, ठीक आहे. असा शोधला मी. आता नुसतं बडबड करतो का, स्टिचिंग दाखवतो ते बघू आपण आधी.
हे बघा स्ट्रेचिंगचे प्रकार, 100 मीटर साठी स्ट्रेचिंग कोणकोणत्या प्रकारचे करायचे, ठीक आहे. पहिल्यांदा ही जी स्ट्रेचिंग आता दाखवली ना, इकडे लक्ष द्या, ही स्ट्रेचिंग आता दाखवली ना, ही स्ट्रेचिंग ही 100 मीटरची स्टेपची स्ट्रेचिंग म्हणतो आपण याला. याला म्हणतो आपण स्टेपची स्ट्रेचिंग, याला स्टेपची स्ट्रेचिंग म्हणतो आपण, ठीक आहे. हे बघून घ्या त्यांनी स्ट्रेचिंग कशी करणार स्टेपची. हे बघा ही दुसरा प्रकार, ठीक आहे. हे दोन प्रकारची स्ट्रेचिंग सुरुवात, रनिंग तुमची रनिंग झाली 3 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर, हे दोन प्रकारची स्ट्रेचिंग तुमची झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. कोणत्याही दोन प्रकारची स्ट्रेचिंग झालीच पाहिजे सुरुवातीला. या पहिल्या स्ट्रेचिंगमुळे काय होईल, तुम्हाला स्टेप कशी उचलायची याची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि दुसरी स्ट्रेचिंग जो प्रकार आहे, पहिल्या स्ट्रेचिंगमुळे तुम्हाला स्टेप कशी उचलायची याची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि दुसऱ्या स्ट्रेचिंगमुळे फास्ट या हा पाय पुढं कसा उचलायचा याची प्रॅक्टिस, आणि पाय मागं कसा उचलायचा याची प्रॅक्टिस. या दोन प्रकार तुमचे रोज झालेच पाहिजे 100 मीटर सुधारण्यासाठी. रोज प्रकार, दोन प्रकार तुमचे झालेच पाहिजे 100 मीटर सुधारण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला पाय मागं कसे मारायचे, मागं कशी टाकायची आणि पुढं किती कशी उचलायची याची तुम्हाला सवय पडून जाईल. बऱ्याच मुलांना 100 मीटर पळता येत नाही, याचं कारण म्हणजे दोन प्रॅक्टिस ते नीट करत नाही, ठीक आहे. आता कुठं गेला पळायला, बघा. पहिला प्रकार रोज कमीत कमी 5 मिनिटं किंवा 3 मिनिटं तरी झालेच पाहिजे. हा दुसरा बी वॉक, याला बी वॉक म्हणतात. हा दुसरा बी वॉक प्रकार, पाय लांब लांब स्टेप टाकायची प्रॅक्टिस होते, त्याच्यामुळे लांब लांब स्टेप टाकायची प्रॅक्टिस होते त्याच्यामुळं बी वॉकमुळं, ठीक आहे. लांब लांब स्टेप टाकायची प्रॅक्टिस होते त्याच्यामुळं हा बी वॉक. हा दुसरा आहे पाय झटकायची, म्हणजे पळताना पाय मागं मारतो ना, तर त्याची प्रॅक्टिस आहे हा प्रकार. नंतर पंटर किंग, पंटर किक्स स्टेप स्ट्रेच करायची प्रॅक्टिस लागते. तुमचं शरीर स्ट्रेच होतं याच्यामुळे, पंटर किक्स मुळे शरीर स्ट्रेच होतं तुमचं पंटर किक्स मुळे. ते पंटर किक्स आपण तसे घेतो. आणि हा एक स्किप्स म्हणतात याला, याला याला काय म्हणतात सांगतील नाव. साक्षी गुंबाडे किती वेळा एंट्री करते रे साक्षी गुंबाडे, हा एक प्रकार आहे 100 मीटरचा तुमचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, ठीक आहे. बी स्किप्स नीट बघून घ्या. बी स्किप्स हे सगळे प्रकार तुमचे रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्ही केले पाहिजे. 10 ते 15 मिनिटं हे प्रकार तुम्ही केले पाहिजे, त्यामुळे काय होईल तुमचे स्टेप लांब लांब होऊन जातील तुमच्या, ठीक आहे. आणखी कोणता आहे का बघू व्हिडिओ चांगला. ठीक आहे, बघा आता 5 मिनिटाचे जे वॉर्म अपचे प्रकार आहेत दाखव ना. हा नीट बघा, हा एक प्रकार जो आहे ना हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे 100 मीटर मध्ये. हे नॉर्मली प्रत्येकाने स्वतःहून करायला पाहिजे प्रकार. हे तुम्हाला वॉर्म अपचे प्रकार आपल्या ग्राउंडवर करत जरी नसलो तरी तुम्ही स्वतःहून हे प्रकार करायला पाहिजे, स्वतःहून हे प्रकार. तर पाय वर खाली याच्यामुळे ना मांड्यांमध्ये खूप ताकद येते. हा प्रकार जर तुम्ही महिनाभर केला ना, तुमच्या मांड्यामध्ये इतकी ताकद येईल ना की तुमच्या शरीराच्या वजनाचे दुप्पट वजन पेरवलं एवढे तुमचे पाय तयार होतील. वेगळे काही जिम करायची सुद्धा गरज पडत नाही. एका बाजूला 20 एका बाजूला 20 असे केले 20-20 तरी पुरेसे ठरतील तुम्हाला. हा पहिला प्रकार फोटो काढून ठेवा लागले असं तुम्ही, ठीक आहे. आता नेमके व्हिडिओ मी कुठून शोधले मलाही माहित नाही, मी तसे रॅन्डम शोधून ठेवलेले. मला फक्त वॉर्मअप स्टेप दाखवायच्या होत्या. हे बघा वॉर्मअप म्हणजे काय, आधी रनिंग करणं आणि हे याला स्ट्रेचिंग म्हणतोय आपण त्याला, ठीक आहे. याला वॉर्मअप नका म्हणजे याला स्ट्रेचिंग म्हणायचं आपल्याला, ठीक आहे. बघा हा प्रकार, हा प्रकार झालाच पाहिजे 100 आणि 1600 मीटरच्या मुलांसाठी. हा प्रकार झालाच पाहिजे तुमचा, हा प्रकार तुमचा झालाच पाहिजे. याच्यामुळे पाय खूप चांगले स्ट्रेच होतात. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलेले पायाचे जे स्नायू असतात आपले, हे स्नायू अगदी इथून इथपर्यंत जोडलेले असतात, अगदी इथून इथपर्यंत जोडते. तेच सांगतोय तुम्हाला,
हे स्नायू अगदी इथून इथपर्यंत जोडलेले असतात, त्यामुळे स्ट्रेच केल्याने काय होतं की हे जे स्नायू असतात हे स्नायू चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतात आणि गरम झालेले स्नायू असतात ते ताणतो आपण चांगले. म्हणजे आपण आधी वॉर्मअप करतो 5 किलोमीटरचं आणि नंतर बॉडी गरम झाल्यानंतर अशा प्रकारे स्ट्रेच करू, त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी मिळते. आणि 100 मीटर फ्लेक्झिबिलिटी अत्यंत आवश्यक असते, फ्लेक्झिबिलिटी अत्यंत आवश्यक असते. हा एक प्रकार नॉर्मली कुठेही उभं राहून पटापट करून घ्यायचा हा प्रकार, 10 वेळा एका पायाला 10 वेळा दुसऱ्या पायाला. ठीक आहे, जेवढे पाय चांगले उचलाल वर तेवढा तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे, which I'll put in the description of this so you can see the full kind of explanation of why we're doing it from hip and not from here. So after that, I want to get my shoulders prepared for the back kind of extension part of the shoulder swing, because a lot of times you'll have a good shoulder twist here, again, leg swing. And basically what I'm going to do here, you start shuffling like this. Hi, Prakar Lakshateva. Short tips. As you do this, arms. Prakar. जातक सर जर ग्राउंड घेतला सिंगल मैदान प्रॅक्टिस करा, त्याच्यावर जात जाईल तुम्हाला हे प्रकार चांगले शिकवतील जातक सर. ऐका जातक सर, आज हँडल करा जातक सर, असतील माझ्या मते त्यांचा आवडती लेक्चर आहे सगळे. हा याला किक किक मध्ये याला किक प्रकार आहे, हा किक प्रकार, हा किक प्रकार आहे. हा प्रकार कमीत कमी 10-10 वेळा दोन्ही पायाला म्हणजे 20 वेळा करा हा प्रकार किक प्रकार मध्ये याला. याच्यामुळे तुम्हाला पाय पटापट टाकायची सवय लागेल आणि 100 मीटर पाय पटापट टाकणे खूप अत्यंत गरज. पाय टपाटप टपाटप पाय टाकायचे, जेवढे पटापट पटापट पाय टाकाल म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्ही किती तुमचे पाय 10 वेळा पडले पाहिजे तर तुम्ही 10 सेकंदामध्ये तुम्ही 100 टायमिंग देऊ शकता. सरासरी एवढं शक्य नाही तुम्हाला, तुमच्या जेवढा आहार येईल तुमच्या उंची त्यानुसार, पण एका सेकंदाला तुम्ही कमीत कमी मुली 7 पावलं टाकू शकता तुम्ही. अशा करून 15 सेकंद मुलगी येऊ शकते. तर मुलाला एका सेकंदाला कमीत कमी 7 पावलं टाकले पाहिजे, बऱ्याठी 7 पावलं टाकले पाहिजे म्हणजे 12 ते 13 सेकंद मुलगा येऊ शकतो. एका सेकंदात तुमच्या 8 पावलं जर टाकायचं तुम्हाला अशा प्रकारचे किक किकची प्रॅक्टिस तुम्हाला करा. पटापट पटापट टाक टपाटप टपट पाय टाकायची प्रॅक्टिस करायची, म्हणजे पटापट पटापट जमिनीवर पाय आपटापटापट पुढे जायचं. आणि एका सेकंदामध्ये तुम्ही शॉर्टचा स्टेप टाकत असाल तर एका सेकंद तुमचे 10-10 स्टेप पडले पाहिजे, आणि लॉंग स्टेप टाकत असाल त्याच्यासाठी तुमचे एका सेकंदाला 1 व्हिडिओ बघू ड्रिलचा. हे बघा, हे माझ्या मते वॉकिंगची वॉकिंग वॉकिंग ड्रिल आहे. हा हा प्रकार अत्यंत गरजेचा आहे, 100 अत्यंत गरजेचा 100 आणि 1600 मीटरसाठी अत्यंत गरजेचा प्रकार आहे. हा दुसरा प्रकार झालाच पाहिजे रोज, हा प्रकार झालाच पाहिजे मागे तंगडे आपट्यात जायचं. ठीक आहे, हेलिकॉप्टरला. हा तिसरा प्रकार, हा चौथा प्रकार झालाच पाहिजे, हा झालाच पाहिजे. हे व्हायचे जे प्रकार आहे सगळ्यात बेस्ट प्रकार आहे. हे जमतं का नाही तुम्हाला माहित नाही, मला चांगलं जमते. ठीक आहे, एकदा प्रॅक्टिस करून बघा. हा प्रकार झालाच पाहिजे, हा प्रकार झालाच पाहिजे. पटापट पटापट पाहून ठेवा, स्क्रीन शॉट मारून ठेवा प्रकारांचे. ठीक आहे, नाही तर तुम्ही स्क्रीन काय म्हणू शकतो आपण त्याला, स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. तुम्हाला रेकॉर्डिंग सगळं लेक्चर करता येऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे, हे बाई स्किप्स पटापट पटापट किक मारणं म्हणजे. ठीक आहे, हे प्रकार 100 मीटर अत्यंत गरजेचे प्रकार आहे. पाय तुमचा कमरेपर्यंत उचलता तुम्हाला आला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, हे बघा, हे हा एक प्रकार तंगड्या लांब लांब फेकायच्या 1600 मीटर आणि 100 मीटर अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. डहाके वेगवेगळे चालले बाबा लवकरच. हा एक प्रकार, हा माझा आवडता प्रकार आहे, हा पण माझा आवडता प्रकार आहे. हे प्रकार तुमचे झालेच पाहिजे, हा एक प्रकार. ठीक आहे, हे सगळे प्रकार डोक्यात ठेवा तुम्ही. जेव्हा तुम्ही 100 मीटर ग्राउंड उतराल त्यावेळी पहिले प्रकार करत, हे 15 ते 20 मिनिट हे प्रकार तुमचे झाले पाहिजे. ठीक आहे, 15 ते 20 मिनिट प्रकार हे तुमचे झाले पाहिजे. ठीक आहे, हे जमतं की नाही बघा, जमलं तर जमलं, लेच अवघड प्रकार येतो. हा प्रकार एक सोपा प्रकार आहे,
आडवी रनिंग करू राहिली ती आडवी, ठीक आहे, हा सोपा प्रकार आहे. हे बॅक रनिंग, बॅक रनिंग झाली पाहिजे तुमची. ठीक आहे, चला आता आपण आसा पावलीकडे वर्क वळू. हा आता परत व्हिडिओ बघा, मी आता तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करत करत सांगतो तुम्हाला काय काय प्रकार करायचे आहेत. आता आता आपण जरा जास्त डिटेल मध्ये जाऊ आपण. पायाकडे लक्ष, हाताकडे लक्ष. आता बघा पुढच्या स्टेपला. बघा या ठिकाणी मागचे पायाने शरीर एकदम वेगळा ढकललेला आहे, ठीक आहे, मागच्या पायाने वेगळा शरीर ढकललेला आहे. मागचं का पुढचं आता माहिती मला, ठीक आहे. पाय पूर्ण काटकोनात आहे, हात एकदम लांब फेकलेले आहेत, हात एकदम लांब फेकलेले आहेत. पुढे बघा आता, हात सुरुवातीची रनिंग आहे पहिल्या 10 मीटर मधली, हात बघा एकदम लांब फेकलेली. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला आता तुम्ही तर तुम्हाला काही बसून तुम्ही स्टार्टअप घेत नाही, जेव्हा तुम्ही उभा स्टार्टअप घेतात ना त्यावेळी नेमकं हात असाच ठेवायचा तुमचा, ठीक आहे, असाच हात ठेवायचा, हात थोडासा काटकोनात असा पुढे ठेवायचा. आता उभं राहताना जेव्हा स्टार्टअप तुम्ही घ्याल ना 100 मीटरची, तेव्हा जर तुम्ही हा पाय मागं ठेवत असाल तर जर हा पाय जर म्हणजे कोणता हा डावा डावा पाय हा डावा पाय हा हा डावा पाय डावा पाय जर मागे ठेवत असाल डावाच पाय ना हा डावा पाय जर मागे ठेवत असाल तर उजवा हात तुमचा पुढे पाहिजे, म्हणजे विरुद्ध म्हणतो आपण त्याला. आता बघा हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल पुढच्या. हा पाय पुढे तर हा पाय त्याचा याचा विरुद्ध हात पुढे, म्हणजे नीट लक्षात घ्या आता परत. हा पाय पुढे तर हा हात पुढे, हा पाय मागे तर हात विरुद्ध बाजू हात मागे, लक्षात आलं तुमच्या. म्हणजेच हा जो माणूस आहे याचा हा हात पुढे तर हे तंगड त्याचं तंगड हे पुढे, म्हणजे विरुद्ध बाजू, म्हणजे हा त्याचा डावा हात जर पुढे असेल तर उजवा पाय पुढे असेल त्याचा. आलं का लक्षात? कधी रनिंगचे स्टार्टअप करताना तुम्हाला याला डॉर्सी फ्लेक्स मेथड म्हणतात, डॉर्सी फ्लेक्स जाऊ दे नाही लक्षात राहिले ते नाव अडचण नाहीये. जो पाय पुढे त्याच्या विरुद्ध बाजू हात पुढे पाहिजे, जो पाय पुढे त्याच्या विरुद्ध हात पुढे. कोण रे चॅटिंग करते? हा, जो हात पुढे त्याच्या विरुद्ध हात पुढे पाहिजे, जो पाय मागे त्याच्या विरुद्ध हात पाय हात मागे पाहिजे, जो हा पाय मागे त्याच्या विरुद्ध हात मागे पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्टार्टअप सगळ्यात महत्वाचा, स्टार्टअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याला स्टार्टअप चांगला, स्टार्टअपची प्रॅक्टिस तुमची 6 महिन्यात किती वेळा झाली पाहिजे, चला याच्यावर चर्चा करू. स्टार्टअपची प्रॅक्टिस किती वेळा झाली पाहिजे स्टार्टअप? तुम्हाला रोज किमान 5 वेळा स्टार्टअपची प्रॅक्टिस, किमान 5 वेळा फक्त स्टार्टअप उभं राहायचं, दुसऱ्यांनी गो म्हणायचं, सुटायचं 10 मीटर पर्यंत जायचं, परत मागं जायचं, परत उभं राहायचं, दुसरा गो म्हणून 5-10 मीटर पुढे जायचं, परत मागे यायचं. जेवढा परफेक्ट स्टार्टअप इज परफेक्ट 100 मीटर रनर. परफेक्ट स्टार्टअप मेक्स 100 परफेक्ट 100 मीटर रनर. तुमची सुरुवात चांगली
तर तुमचा 100 चा टाइमिंग पण चांगला. सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी तुम्ही 1/2 सेकंद वाचू शकता. तुम्ही स्टार्टअपची प्रॅक्टिस करून 1/2 सेकंद आता काय गणमणी काय करतात, क्लिप वाजली गणमन करत ऐकतात आणि दुसरे 2-3 मीटर पुढे गेले मागून सुटत त्यांच्या. रनिंग चांगली असते अशा मुलांची, पण बऱ्याच वेळा स्टार्टअपलाच गणमन करतात. मी स्टार्टअपकडे लक्ष न देणं, स्टार्टअपची प्रॅक्टिस न करणं, काय करायचं ग्राउंडवर एखादं आपलं मित्र किंवा मैत्रिणी उभं करायचं, म्हणजे मैत्रिणी मित्र असं म्हणायचंय मला स्पष्टपणे, मित्र मैत्रिणी नाही म्हणायचंय मला, ठीक आहे, नाहीतर त्याचा वेगळा अर्थ घ्यायचे तुम्ही. तर मित्र उभं राहायचं, एक मित्र उभं राहील, दुसरा मित्र हातात काहीतरी टाळी घेईल, 2 काठ्या घेईल, 2 हे घेईल आणि अशी टाळी वाजवून गो गो म्हटलं का 10 मीटर पण जाणार. आणि दुसरा एक आणखी एक मित्र कॅमेरा शूटिंग करणार, तो स्टार्टअप किती परफेक्ट झाला, किती सेकंदात तो 10 मीटर पोहोचला, किती सेकंदात तो 10 मीटर पोहोचला, त्या पद्धतीने तो बरोबर त्याला घड्याळ लावून चेक करणार. रोज असं पद्धतीने चेक करा, रोज 10 मीटर 10 मीटर 10 मीटर. समजा तुमचे पहिले 10 मीटर जर तुम्ही साधारणतः 1 ते 2 सेकंदाच्या आत करायला लागले तर तुम्ही सगळ्यात चांगला परफॉर्म देऊ राहिले. स्टार्टअपला तुम्हाला शरीर उचलायला 1 सेकंद लागतं आणि पुढचे 10 मीटर उचलायला तुम्हाला 1 सेकंद लागतं. अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट स्टार्टअपची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, परफेक्ट स्टार्टअपची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, ठीक आहे, परफेक्ट स्टार्टअपची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. परफेक्ट स्टार्टअप झाला, तुम्ही जर 100 मार्काचं जर ग्राउंड झालं ना तर त्यातलं 30 मार्काचं 100 मीटर असेल माझ्या अंदाजे, माझ्या जेवढी मला माहिती आलेली आहे तेवढ्या माहितीनुसार, जर लांबडी काढल्यानंतर, ठीक आहे. आता फक्त हे फक्त जर तरची भाषा आहे, अजून हे कन्फर्म नाही, साऱ्या जगात बोंबलं सुटचे सरांनी सांगितलं असंच म्हणाय, माझं सहसा 99% खरंच ठरतं माझ्या अंदाज, ठीक आहे. तर 30 मार्क आणि 30 मार्क मिळवायचे असतील तर प्रत्येक सेकंद काउंट करणार आहे तुमचा. आणि तसे 100 मीटर मुलांना 11:50 मध्ये क्लिअर करायचं असतं. ह्या 11:50 मध्ये जर तुम्ही जर सुरुवातीला जर 2 ते 3 सेकंद वाया घेतले पहिल्या 10 मीटर मध्ये काय राहिलं तुमचं, काहीच नाही राहिलं, संपला विषय तुमच्या भरतीचा विषयच कट झाला. त्यामुळे स्टार्टअपची प्रॅक्टिस तुमची रोज झाली पाहिजे. 2 ते 3 मित्र मिळून कुठेतरी 100 मीटरचं ग्राउंड आखा मातीवर आणि त्या ठिकाणी रोज स्टार्टअपची प्रॅक्टिस चालू करा किंवा रस्त्यावर चालू करा. त्यानंतर स्टार्टअपला सगळ्यात महत्वाचं काय, डॉर्सिप्लेक्स, काटकोनात जो पाय पुढं त्या विरुद्धात पुढं, ह्या गोष्टी डोक्यात ठेवून ठेवायचं. हे उतरता क्षणी 5 स्टेप डोक्यात ठेवायचं. मी कसा उभा राहणार आहे, पहिली गोष्ट मी कसा उभा राहणार आहे, हे तुमचा हे तुम्ही पहिला याचा विचार करायचा, मी कसा उभा राहणार आहे. हे कमीत कमी तुम्ही उभं राहण्याच्या आधी 5 मिनिट, समजा तुम्हाला 100 मीटरचा आता स्टार्टअप घ्यायचंय, 5 मिनिट आधी काय काय डोक्यात आलं, 5 मिनिटात तुमच्या डोक्यात काय काय आलं पाहिजे, तर 5 मिनिट तुम्ही हे नाही आलं पाहिजे, काय खायचंय आज संध्याकाळी, काय करायचं पुढे पार्टीला जायचंय काय आणि काय पुरणपोळी का काय, हे नाही डोक्यात, हे सगळं बाहेर काढायचं. 100 मीटर हा फोकसचा भाग आहे, तुम्ही चांगला फोकस केला तर 100 मिनिट चांगले मार्क काढू शकता. 5 मिनिट आहे डोक्यात, पार पाठच करायच्या आहे गोष्टी. पहिली गोष्ट 5 मिनिट मी वॉर्मअप करतोय, मी उभ्या वॉर्मअप करतोय. कसा वॉर्मअप करतोय, मी उभे पाय स्ट्रेच करतोय, मगाशी जे वॉर्मअप प्रकार तुम्हाला दाखवले ना ते प्रकार, मी उभ्या वॉर्मअपचे प्रकार करतोय, स्ट्रेचिंगचे प्रकार करतोय. माझे पाय कमरेपर्यंत उचलले जातात की नाही मी 10 वेळा चेक करतो, माझे पाय कमरेपर्यंत उचलले जाते का नाही 100 मीटरच्या आधी. पहिली गोष्ट माझ्या हाताचा व्यायाम मी करत राहणार 5 मिनिट आधी, 5 मिनिट 100 मीटरची प्रॅक्टिस करण्याच्या आधी 5 मिनिट आधी माझ्या हाताचे व्यायाम चालू आहेत की नाही, माझे हात व्यवस्थित उचलले जाणार आहे की नाही, हातामध्ये पुरेशी ताकद आहे की नाही, मी हात माझे फ्लेक्झिबल काटकोनात मारत राहणार उभे. त्यानंतर हाताचा पायाचा जो पंजा आहे त्या पंजाला तुम्ही वृक्षासन सारखा प्रकार करून तुम्ही पायाचे पंजे वर खाली करत राहणार. त्यानंतर खांद्याची प्रॅक्टिस, खांदे थोडी फिरून बघणार, मान थोडी फिरून बघणार जागेवर, आणि हे करता करता डोक्यात काय विचारणार तुमचे, मी मला कसं उभं राहायचं, माझा समजा मी मागचा पाय माझा मागं जर मी माझा डावा पाय ठेवणार असेल तर माझा उजवा हात पुढे राहणार, तर माझा उजवा हात पुढे राहणार. तर अशा पद्धतीने म्हणजे जर मला माझा डावा हात जर पुढे ठेवणार असेल तर मी माझा उजवा हात पुढे ठेवणार. तर अशा पद्धतीने मला पूर्ण चौकोन झाला पाहिजे, माझा पूर्ण चौकोन झाला पाहिजे शरीराचा. तर अशा पद्धतीने मला उभं राहायचं आहे. दुसरी गोष्ट, हे फार पडून ठेवा डोक्याला, काय काय पुरण स्वतःला फार लय शहाणे समजतं, उजवा हात पुढे डावा हात उजवा हात पुढे
उजवा पायच पुढं या शाळांची रनिंग साठी सर्वत्र एक सेकंद वाया घालतात म्हणून या पोरांना त्याचे मार्क पडत नाही आणि हे प्रॉपर ट्रेनिंग त्यांना तसं कोणी देते ना कोणी त्याच्या देण्याच्या फंदात ते पडत नाही. पण मी तुम्हाला प्रॉपर वेने सांगतो की भाई अशा पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे. तर आता हे झालं, ही स्टेप झाली. दुसरी गोष्ट काय लक्षात, मी कसं उभं राहणार, मी कसं शरीर फेकणार, शरीर कसं फेकणार, शरीर कसं फेकणार, कसं फेकणार. मागच्या पायाने मला शरीर वेगात ढकलायचे, म्हणजे मागचे पाय ढकललं का पुढची स्टेप दुसऱ्या पायाची पडणार, दुसऱ्या पायाने आणखी वेगात ढकलायचं, शरीर ढकलून द्यायचं, शरीर ढकलून द्यायचं स्वतःला, स्वतःला ढकलून द्यायचं द्वारा. जेवढ्या वेगात तुम्ही स्वतःला ढकलायची प्रॅक्टिस कराल ना, कमीत कमी तुम्ही 100 वेळा जर स्टार्टअपची प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला शरीर वेगात ढकलायची सवय लागेल, शरीर फ्लेक्झिबल होऊन जाईल, शरीर वेगात ढकलायची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्ही या ठिकाणी तुमचा स्टार्टअप फक्त अर्ध्या सेकंदाचा स्टार्टअप होऊन जाईल आणि 1 ते 10 मीटर अंतर, 1 ते 10 मीटर अंतर तुम्ही केवळ 1 ते 1.5 सेकंदामध्ये कव्हर करणार. आणि या ठिकाणी फार मोठी बाजी मार, 2 मार्क तुम्ही एक्स्ट्रा मिळवणार इतरांपेक्षा, 2 मार्क तुम्ही या ठिकाणी एक्स्ट्रा मिळवणार, हे पक्क डोक्यात ठेवा. 2 मीटर मार्क तुम्ही एक्स्ट्रा मिळवणार या ठिकाणी. आणि हा 2 मार्क कसा काउंट केला जातो भरतीला, ते काही काही मुलांना जे भेटे ना त्यांना विचारा, 2 मार्क कसे काउंट केले. आता एकदा सुटले, आता सुटले तुम्ही, आता एक काढ तुम्ही बाहेर, आता आता पुढे काय करायचं. आता बघा, सुटले तुम्ही, एकदा सुटले, हे रफा रफ हात मारायचे, हात जितके फास्ट हात मारा ना असे काटकोनात, हात असे वरपर्यंत आले पाहिजे तुमचे, लांब लांब उडीला सुद्धा हाच नेणे, हात बऱ्यापैकी वरपर्यंत लांब उडीला पेक्षा वर उचलायचे असतात. रफा रफ हात मारायचे, रफा रफ हात मारायचे, कुठपर्यंत आले पाहिजे कानापर्यंत हात येतात, बघा त्याचे कानापर्यंत, कानाच्या थोड्या खालपर्यंत रफा रफ, जेवढे रफा रफ हात माराल ना काटकोनामध्ये तेवढेच पाय रफा रफ काटकोनात पडतील. अशा पद्धत रफा रफ पाय मारत तुम्हाला निघावं लागतं. याला म्हणतात परफेक्ट परफेक्ट रनिंग. आणि रनिंग करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर ही गोष्ट बघा, पंजानी शरीर ढकलत जायचं, पंजानी शरीर ढकलं, पार पंजावर नाही पळत, थोडासा टाच टाच टेकत नाही त्याची, पण पंजावर पळतोय, पण पार काही पंजावर म्हणजे कुत्र्यासारखं पळायचं नाही आपल्याला. ठीक आहे, तर बघा हे अशा पद्धतीने रनिंग करून तुम्हाला कव्हर करायचं आहे. आता मी तुम्हाला ना थोडस एक गंमत दाखवतो, प्राणी कसे पळतात हे आपण दाखवतो तुम्हाला, प्राणी कसे पळतात हे तुम्हाला दाखवतो मी माझ्या एका स्टेप मधून. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला प्राणी कसे पळतात ना, आता हे चित्त बघा कसं पळत बघा नीट बघा, हरिणांचं चित्त, हरिण पण आहे, अरे बरं झालं हरिण पण आहे, बघा कसं पळत बघा, कसं शरीर बघा कसं स्ट्रेच करते बघा, कसं शरीर स्ट्रेच करते त्याला माहिती आहे, जेवढं लांब शरीर फेकू ना तेवढा स्पीड वाढणार आहे, शरीरचे जेवढा लांब स्टेप टाकू ना तेवढा स्पीड वाढतो. ठीक आहे, जेवढा शरीर स्ट्रेच करू तेवढा स्पीड वाढतो, धरलं. ठीक आहे, बघा बघा चित्ता लई डेंजर आहे बघा, रपा रप रपा रप पाय टाकतात, पटापट पटापट पाय टाकतात, कारण त्यांना माहित आहे जर मला जर वेग पकडायचा असेल तर मला जास्तीत जास्त लांब स्टेप टाकावं लागतील आणि पटापट पाय टाकावं लागतील, पटापट पाय टाकावं लागतील मला, हे चित्त्याला माहिती, हे चित्त्याला माहिती. ठीक आहे, त्यामुळं थोडं प्राण्यांचा अभ्यास, हे जे जेवढे पळतात ना हे नेहमी प्राण्यांचा अभ्यास करतात. ठीक आहे, प्राण्यांचा अभ्यास करतात हे जेवढे काही स्पर्धक असतात तेवढे, युसेन बोल्ट म्हणा किंवा कोणी असो, हे प्राण्यांचा अभ्यास करतात. Now she needs really
ये तो मॉडल दिखते हैं कुत्रे कैसे पालता बाबा कुत्रे चिरानी अरे बाबा and are depicted as such in artwork dating back to the 1800s. They're best known for being firehouse dogs and were trained to clear the path in front of firefighters. Their speed and endurance allowed them to keep ahead of horse-drawn carriages. Number 6, Afghan Hound. Top speed, 40 miles an hour. Afghan. Vixti Goliga! Kids get to look at Yeah. Hey, what's going on, guys? This is Z. This is Dark Movie TV. This is my YouTube channel for Bad Drivers. And this is what will be every single day this month. All right, guys. Getting into this video, this is I used to run around Central Park. I used to run through DC when I lived on the East Coast. Never had a dog at the time that I was running. But I think having a running partner would have been a great medium. But even in a small dribble, you can start to figure out what are the athletes good at, what are their habits, what aren't they. Baga, start up, baga. Full speed running, baga. मागच्या पायरी शरीर वेगळा ढकलून हे सगळे प्राणी येतात. प्राण्यांचा अभ्यास नेहमी करणं गरजेचं असतं. ठीक आहे, जेवढं शरीर स्ट्रेच करणं जाऊ दे, सोडून दे चला. आपल्या युसेन बोल्टकडे परत जाऊ आपण. आता आपण युसेन बोल्टकडे बोलू. दिसतोय ना स्क्रीन सगळ्यांना, हँड रेज करा. स्क्रीन दिसते. आता एक तुम्हाला एक आयडिया सांगतो. या ठिकाणी हे रनिंगच्या आधी ना असे वेगवेगळे चाले करते बघा. असे हे का करते सांगतो तुम्हाला. हे ना स्वतःच माइंड कंट्रोल साठी करत असत कि बो ते रनिंग मध्ये गुंतून राहत नाही. रनिंग मध्ये गुंतून राहत नाही लोक. हे लोक ना असा वेगळा विचार काय बघा, असे वेगवेगळे चाले करतात. प्रत्येक असे वेगवेगळे चाले करतात दिसत. नेहमी ना 100 मीटर रनिंगच्या आधी ना रनिंगचा विचार नाही करायचा. असं काहीतरी वेगळं करत राहायचं, असं कुठे डान्स बिन्स करायचं, काहीतरी वेगळं करत राहायचं. म्हणजे रनिंगचा विचार करायचा नाही. विचार नाही करायचा माझी कशी रनिंग होईल, माझी कशी स्टार्टअप होईल, याचा विचार नाही करायचा. बघा अशा हलत डुलत राहतात. ठीक आहे, जेणेकरून आपलं कॉन्सन्ट्रेशन थोडस बाजूला करतात ते. बघा कॉन्सन्ट्रेशन बाजूला करतात. टेन्शन आहे ते डोक्यामध्ये, टेन्शन आहे, पण कॉन्सन्ट्रेशन असं वेगवेगळं करतात. आता बघा स्टार्टअप कशी करतात आणि स्टार्टअप पासून स्पीड कसा घेतो युसेन बोल्ट. आता हे नीट बघा. बघा पायचे ऍक्शन हाताचे. बघा कसं सटासट पा हात मारले. हात बघा कसे पटप हात हात पटपट मारतात ना, म्हणून त्यांचे रनिंग हे बघा कसे पाय कसे उचलले. बघा या ठिकाणी पाय जेवढे जास्त उचलाल ना तेवढा तुमचा स्पीड वाढेल आणि तेवढं तुम्ही अंतर कापाल. तेवढं तुम्ही अंतर कापाल, तेवढं तुम्ही अंतर कापाल. स्लो मोशन मध्ये त्यांचा व्हिडिओ. आता शंभर मीटर बघा युसेन बोल्ट. हे तुम्हाला ना मुद्दा म्हणून दाखवत सुरुवात बघा व्हिडिओ. कारण डायरेक्ट 100 मीटर पाण्याच्या आधी काय काय उद्योग करता बघा. आधी 100 मीटरच्या आधी काय काय प्रकार करता बघा. भेटून भेटून झालं हे बघा. बघा मी तुम्हाला काय बोललो मगाशी, स्किपिंग स्किपिंग वगैरे चालू आहे बघा. त्यांची स्किपिंग वगैरे चालू आहे, खांद्याचे व्यायाम, पायाचे व्यायाम. ठीक आहे, बघा बघा काही नाही काही चालू आहे त्यांची हालचाल. बघा बघा हे जंप मारतो जागेवर. बघा बघा मी काय म्हणतो मगाशी, 5 मिनिटं काय करायचं, हे 5 मिनिटं हे करायचं. आता हे नका करू, हे जरा वेगळं करू राहिल्या. ठीक आहे,
पाच मिनिटं काय काय करता बघा ते पूर्ण तुम्ही निरीक्षण त्याला लक्ष दिल की पहिली पाच मिनिटं किती महत्वाचे शंभरच्या आधी नाही तर बसत एकमेकाशी गप्पा मारत तू काय खाल्लं मी काय खाल्लं तू कुठं गेलता का हे गप्पा नाही मला शंभर मिनिटं एकदम शांत व्हायचं डोकं शांत बडबड नाही काय नाही काय नाही आणि हे बघा आता बघा नीट नीट बघा काय काय करत शरीराची हालचाल स्किपिंग चालू असेल माग पाय उचलणं असे प्रकार ते करत राहत क्रिस्टोफर लेमर युरोपियन चॅम्पियन होत त्या वेळेचा तो जस्टिन गॅटलिन या असे काहीतरी वेगळे चाले करत राह शंभरच्या आधी खुन्नस बिन्नस काहीतरी असे हातबीत बघा आता कसं कर बघा ते हात बघा कसं करत आहे का हे असं काहीतरी वेगळं करत कॉन्सन्ट्रेशन शंभर मीटर मध्ये नका ठेवू भीती मनातली जाते निघून असे काही वेगळे प्रकार केले हे बघा असे वेगळे चाले केले भीती निघून जाते याला आपण तुम्ही माकड चाळे म्हणाल पण हे करणं गरजेचं आहे बघा हे करणं गरजेचं आहे हे असे काहीतरी वेगवेगळे चाळे करणं गरजेचं आहे कारण की शंभरच्या मीटरच्या आधी तुमच्या डोक्यात खूप टेन्शन असतं आणि हे टेन्शन पासून मुक्त होण्यासाठी असं काहीतरी वेगळं करणं हातवारे करणं चाळे करणं ते अशी काही प्रकार ते करत राहतात ते ठीक आहे हा असे काहीतरी वॉर्म अप स्ट्रेचिंगचे प्रकार असे काहीतरी करत पाऊस चालू त्या ठिकाणी तर स्टार्टअप घ्यायचा नीट बघा आता पूर्ण रनिंग स्टार्टअप हे बघा त्यांनी स्किपिंग केलं पाहिलं तुम्ही आता स्किपिंग स्किपिंग केलं त्यांनी पटकन पटकन पाय मांडीपर्यंत वर ओढले ठीक आहे कारण की तो सांगतोय स्वतःला मला पाय वर उचलायची तर स्वतःला प्रत्येक गोष्ट सांगू राहिले तू प्रत्येक गोष्ट सांगू राहिले ठीक आहे पाय कशी मला पाय वर उचलायची तुमचा जो काही देव आहे म्हसोबा खंडोबा जो असा देव त्याचं नाव घ्या ठीक आहे असं काही गरज नाही का जीजस क्राइस्ट करायचं बघा तुमच्या देवाचं नाव घ्या तुम्ही ज्याला तुम्ही लय मानतात ज्याला तुम्ही नवस केलेला आहे आणि आता ही घेतली स्टार्टअप बघा हे रापारप हात मारले पटापट हात मारले बघा पटापट हात मार जस्टिन गॅटलिन पुढं होता त्यांनी काय केलं पाच हात लांब लांब फेकले आणि 9.78 त्यावेळेचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केला होता त्यावेळेचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केला होता तर मला असं वाटतं आता तुम्हाला शंभर मीटर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने समजलं असेल ठीक आहे मी थोडस आता शॉर्टपुटचं पण घेतो आज आता खूप झालं शंभर मीटर तुम्हाला कंटाळा आला असेल आता ऍक्च्युअली कंटाळा मला येणार नाही मी तर अजून सांगणार आहे तुम्हाला उद्या थोडस आपण हे लेक्चर मी आधी घेतो तुमचे कारण की तुमचं ग्राउंड चालू होऊन जाईल सगळ्यात महत्वाचं आता मी शॉर्टपुटचे जे वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत मी तुम्हाला वुमन्स दाखवतो कारण वुमन्सचे शॉर्टपुट आणि आपली शॉर्टपुट एकदम सारखी असते वुमेन्स शॉर्ट वर्ल्ड ही चायनाची आहे बघा गोळा कसा होल्ड केला गोळा कसा होल्ड केला कसा ढकलला तुम्हाला फक्त एवढंच बघायचंय बाकी काही दुसरी उद्योग करू नका आता स्लो मोशन दाखवतील गोळा कसा होल्ड केला आणि कसा ढकलला नेहमी नेहमी कमीत कमी शॉर्टपुटचे तुम्ही 200-300 वेळा हा व्हिडिओ पाहायला पाहिजे हा जो आता व्हिडिओ चालू आहे ना हा कमीत कमी 200-300 वेळा तुम्ही पाहायला पाहिजे गोळा कसा धरायचा कसा होल्ड करायचा कसा ढकलायचा 200-300 वेळा तुम्ही हा व्हिडिओ पाहायला पाहिजे ठीक आहे गोळा कधी हातात घट्ट धरायचा नाही पहिली गोष्ट गोळा कधी हातात घट्ट धरायचा नाही गोळा अलगत हातात एकदम अलगत धरायचा निष्ठेला असा आणि तो फक्त चार बोटाने तुम्हाला 45° ढकलून द्यायचे ताकदीने 45° ढकलून द्यायचे ताकदीने मी आता तुम्हाला या ठिकाणी थांबून दाखवतो तुम्हाला बघा या ठिकाणी नोटेशन पुढे गेले या ठिकाणी बघा ठीक आहे आता
इथं गोळा तसा एवढा खास नव्हता, होल त्याने व्यवस्थित नव्हता केला, अंगठा त्याचा थोडासा प्रॉब्लेम देत होता त्याला, म्हणजे अंगठा व्यवस्थित नव्हता धरला. आता नीट बघा, मी तुम्हाला बोललो होतो ना अंगठ्याची चूक झाली, बघा अंगठी चूक केली तिने बरोबर, अंगठा पुढे आला होता, ह्या अंगठ्यामुळे तिचा गोळा कमी गेला. जर अंगठा तिने बरोबर खाली नेला असता, या ठिकाणी अंगठा ठेवला असता, तर तो गोळा आउट ऑफ गेला असेल तिचा. पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला फरक एकदम स्पष्टपणे दाखवणार आहे मी तुम्हाला, ठीक आहे. बघा या ठिकाणी हे बघा हा गोळा चार बोटाने कसा ढकलला, अलगत ठेवलाय, एकदम सॉफ्ट ठेवलाय हातामध्ये गोळा, आणि कसा रेटलाय गोळा आकाशात, गोळ्यानं आकाशात रेटायचं. जेव्हा तुम्ही काटकोनात हात धराल ना मानेजवळ आणि काटकोनात हात धराल ना, तर त्यावेळी तुम्हाला असा गोळा रेटता येईल तुम्हाला, ठीक आहे. हा बघा मुद्दाम फॉल केला तिने, काय त्याला तो गोळा आवडला नाही, त्याला फेकला, त्याच्याकडून चूक झाली तिच्या लक्षात आलं होतं तिच्या, ठीक आहे. गोळा कसा होल्ड केलाय नीट बघा, गोळा कसा होल्ड केलाय नीट बघा, नीट बघा गोळा बघा किती अलगत धरलाय. हे बघा अंगठा बघा कुठे तिचा, अंगठा गोळ्याच्या खाली आहे. हे बघा हा रेटला, बस हे व्हिडिओ 100-100 वेळा बघा, तुम्हाला कंटाळा करून जमणार नाही. एक एक व्हिडिओ मी तर म्हणतो 500-500, 600-600 वेळा बघायला पाहिजे तुम्ही व्हिडिओ. जर तुम्ही हे व्हिडिओ 500-500, 600-600 वेळा बघितले, तुमच्या डोक्यात ते बसतील पक्की, आणि तुम्हाला गोळा रेटायची सवय लागा. आणि हळूहळू आजपासून रेटा गोळा रेटायची प्रॅक्टिस करा, आधी गोळा रेटायची प्रॅक्टिस करा, म्हणजे आकाशात ढकलायची प्रॅक्टिस करा, रेटायची प्रॅक्टिस करा आकाशामध्ये. बघा गोळ्याच्या मागे चार बोट ठेवले, गोळा अलगत ठरलाय आता मधी, आता फक्त ढकलणार, हिचा गोळा एवढा खास जाणार नाही, एवढा खास काही गेला नाही तिचा गोळा, ठीक आहे. बोटांमध्ये गॅप ठेवला होता. हे बघा हा रेटला, हे आकाशात ढकलून द्यायचा गोळा, एकदम ढकलून द्यायचा वेगात, एकदम वेगात ढकलून द्यायचा आकाशात गोळा. यांना वर्ल्ड रेकॉर्ड करायचं म्हणून गब्दुल्ला गब्दुल्ला येते, तुम्हाला वजन वाढायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त 6 मीटर गोळा फेकायचा आहे. आणि ही स्टेप काही एवढी पाठ करायची गरज नाही जमलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. आपली स्टेप याच्यामध्ये येते एका स्टेजला. बघा हा रेटला गोळा, ठीक आहे. हे रेटून द्यायचा बघा, किती सुंदर गोळा गेला त्याचा. बघ कसा ढकलला गोळा, गोळा कसा ढकलला नाही एवढी प्रॅक्टिस करा. सुरुवातीला गोळा लांब नाही गेला ते चालेल, गोळा ढकलायची चांगली प्रॅक्टिस करा सुरुवातीला. मुलांनी पण हेच डोक्यात ठेवा. बरेच मुलं गोळ्या इतक्या घट्ट पकडून ठेवतात ना, ते गोळा हातून निघतच नाही लवकर, आणि मग गोळी कमी जातात, हाताला झटका बसायला वाटतं. तुम्हाला हाताला झटका बसायला वाटतं ते गोळा फेकल्यानंतर.